मजल दर मजल मागे पडली. झाडीत अर्धवट दडलेले जव्हार नजर टप्प्यात आले. हौद्यात पाठीशी बसलेले मोरोपंत संभाजीराजांच्या कानाशी झुकले. जव्हारच्या विक्रमशहाच्या झाडीतून उठलेल्या वाड्याच्या कळसाकडे तर्जनी रोखत अदबीने पुटपुटले. जव्हार कोळीराजा विक्रमशहाची राजधानी. ते एकताच संभाजीराजे हौद्यातील बैठकीवरून ताडकन उठले. वाड्याच्या कळसाचा त्यांनी रोख घेतला. त्यांच्या छातीत धडका घेत काहीतरी सरसरले. राजांची भुवई घेत होती तसा त्यांच्या उजवी भुवईने कमानी बाग घेतला. क्षणात कमरेचे हत्यार उपसून त्यांनी त्याचे तो जव्हारच्या रोखत रणघोष दिला. जव्हारवर रोखत रणघोष दिला, हर हर महादेव. त्या रणघोषाला आघाडी पिछाडीकडून किलकाऱ्यांचे हजारो कोंब फुटले. हर हर महादेव. खड्या ठाकलेल्या मोरोपंतांनी घोडदळाच्या अधिकाऱ्यांची नावे भराभर गरजत आज्ञा फेकल्या. वस्तीस चौतर्फेनं घोडाईतांचा घेर टाका. शाजणे ढोलांचा कालवा उठवा. दोनांचा एक असा घोडा आणि पाऊलोकांचा मेळ पाडा. बोला हर हर महादेव. सुरतेपासून अवघ्या 25 कोसांवर असलेल्या जव्हारला संभाजीराजांच्या झडप्या घोडदळाने क्षणात येरगाटले. वाटेत दस्त केलेले काळे कभिन्न लंगोटी बाज कोळी मराठ्यांनी धाक देऊन घोड्यांवर चढवले. त्यांना तोंडाशी ठेवून मराठ्यांची एक घोडतुकडी जव्हारात दौडत घुसली. पुढचे कोळी कोळी भाषेत ओरडत दौडू लागले. मराठे आले. खुद्द शिवाजीचा फर्जंद शंभूराजे दाबजोर फौज घेऊन चालून येतो आहे, पळा. साऱ्या जव्हारभर आवयांचे रान उठले. आत घुसलेली दौडती घोडे तुकडी आपले काम करून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. भरतीचा दर्यात चालून येतो आहे की काय हे भाव भांबावल्या कोळ्यांना कळेना. हाहाकार उडाला. त्याचा फायदा उठवीत भाले आणि ढाला तेगी पेलून जय भवानी गरजत 5,000 मावळी पायदळ चहुवाटांनी जव्हारात घुसले. हत्यारे भिडली. कोळ्यांचा हाय खाल्लेला राजा विक्रमशहा निवडक कोळी संगती घेऊन आपल्या वाड्यातून बाहेर पडला. आपली प्रजा मराठ्यांच्या टापांखाली मरणाला सोडून तो दौडू लागला नाशिकच्या रोखाने. मोगलांच्या पंखाखाली गुलशनाबादेत आसरा घ्यायला राजा पळाला. जव्हार बेवारच झाले. मनचहा लुटीला तोंड फुटले. सोने चांदी मोती अफाट संपत्ती लुटीला लागली. गळ्यातील चंदेरी घाट घुमवीत संभाजीराजांच्या हत्ती जव्हारात घुसला. त्यांना बघून चेतावलेले मावळे लुटीचे डाक चटक्या पावलांनी उचलून नगराबाहेर काढू लागले. एक फेर टाकून संभाजीराजे जव्हारच्या मावळतीला झाले. डेरे शामियानाच्या तणावात ताणल्या गेल्या. तळ सज्ज झाला. मांडलेल्या चौथऱ्यासारख्या बैठकीवर संभाजीराजे बसले. याच खंबायती मुलुक फाट्यात एकदा नव्हे दोनदा राजांनी सुरत लुटली होती. तेथून केवळ 25 कोसांवरचे ते आभाळ आज जव्हार लुटलेले बघत होते शिवाजीराजांच्या पुत्राकडून. सोने रुपे चांदी मोती यांची रास प्रतवारीने संभाजीराजांच्या समोर मांडण्यात आली. 17 लक्ष रुपयांच्या वस्तभावाची रास पडली. लुटीला निकराचा विरोध करणारे काढण्यांनी मुसक्या आवळलेले धिप्पाड कोळी कैदी संभाजीराजांच्या समोर पेश करण्यात आले. बंदिस्त असले तरी मोठ्या गुरमीत ते मिळेल ती सजा भोगायला मन बांधून तयार होते. फत्ते खुशीच्या राजांना लिहिलेल्या मोरोपंतांनी पुढे केलेल्या पत्रावर संभाजीराजांनी दस्तुराचे शिक्के केले. पत्रथैली खबरगिराच्या सुपूर्द करण्यात आली. युवराजांनी दस्त झाल्या कैद्यांच्या सजेचा करिणा द्यावा. कैद्यांच्या रोखाने हात करीत मोरोपंत अदबीने म्हणाले. संभाजीराजांनी कैद्यांच्यावरून एकदा नजर फिरवली. काही झाले तरी ते आपल्या मुलुखाच्या आबादानीसाठी प्राणबाजीने झुंजले होते. संभाजीराजांचा हात छातीवरच्या कवड्यांना भिडला. कपाळीच्या शिवगंधाचे पट्टे आक्रसले. शांत धीर गंभीरपणे ते म्हणाले, पंत, यातील जे आपल्या फौजेकडे चाकरीस राजी असतील त्यास रुजू करून घ्या. जे नसतील त्यांच्या काढण्या उतरून त्यास इतमामाने परते पाठवून द्या. जी जशी आज्ञा.
मोरोपंत आश्चर्याने कमरेत झुकले. युवराजांची आज्ञा इतकी पोक्त पडेल याचा त्यांना कयास नव्हता. जव्हारचा तळ हल्ला. मिळाली लूट पहाऱ्यात रायगडच्या वाटेला लावण्यात आली. युवराजांची फौज रामनगरवर मोहरा धरून पुढे सरकू लागली. रामनगर दोन मजलांवर ठेवून मराठी सत्तेचा तळ पडला. रामनगर तर सुरतेच्या दक्षिणेला अवघ्या 15 कोसावर. मसलत देण्यासाठी मोरोपंत युवराजांच्या डेऱ्यात आले. आत रायाजी अंतोजी ही युवराजांची खास माणसे. युवराज रामनगरवर चाल धरली तर सुरतीची मोगली ठाणी त्यांना कुमक करणार. मुजरादेव पंत म्हणाले, त्यासाठी सुरत आपल्या धाकात राहील असे केले पाहिजे. संभाजीराजे त्याच विचाराला धरून बोलले. तो धाक बसण्यासाठी रामनगरवर जाण्यापूर्वी एकदा घोडदळ सुरतेच्या भोवत्यांना दवडवून आणावं असं आम्हास वाटतं. मोरोपंतांनी मसलत पेश केली. खंडोजी जगताप आणि रूपाजी भोसले यांना ती मनोमन पटली. ती ऐकून संभाजीराजे विचारात गेले. पावसाळ्याचा नेम सांगण्यासारखा नसताना कुठल्याही कारणासाठी फौजेच्या दोन फोळ्या पडणे कारी लावणारे नव्हते. आम्हाला वाटतं सुरतेच्या सुभेदारास थेट खलिता धाडावा, त्याच्याकडेच खंडणीची मागणी करावी. जातीनिशी आबासाहेब या तळावर आहेत असा भास त्याला द्यावा. सुरतेत खबरगीर पेरून त्यांच्याकरवी अशीच भूमिका उठवावी. सुरत तर आपल्या रक्षणासाठी जागीच अडकून पडतील. पंतांच्या सह सारेच युवराजांच्याकडे बघत राहिले. ही चाल बिनतोड होती, साऱ्यांनाच ती पटली. 400,000 रुपये खंडणी दाखल भरणा करा, नाहीतर शिवाजीराजे सैन्यासह सुरतेवर चालून येतील असा जरबेचा खलिता पंतांनी सुरतेच्या सुभेदाराला धाडला. त्या थैलीस्वाराबरोबरच चालाक खबरे सुरतेत घुसले. सुरतेत हाहाकार उडाला. ही वेळच रामनगरवर चालून जाण्याची होती, पण नासिक बागलांकडून विक्रमशहा आणि दिलेर खान आपल्या फौजेची प्रचंड जमवाजमव करीत असल्याच्या खबरा आल्या आणि त्यातच पावसाला सूर लागला. रामनगरजवळ आलेल्या संभाजीराजांच्या फौजेने सुरक्षित जागेपर्यंत माघार घेतली. गुजराती पावसात मावळी डेऱ्यांच्या कणाती भिजू लागल्या. पावसाने पंधरवडा खेळविला. तापल्या घोड्यांची पाठवणे पाणधारांनी निवांत झाली. मोरोपंतांनी आणखी 2 पत्रे सुरतेच्या सुभेदाराला धाडून आपण खांबायतातच ठाण धरून आहोत याची जाण दिली. पावसाने भांगा देताच मराठी फौजेने पुन्हा रामनगरचा मोहरा धरला. मराठे आलेत हे ऐकून धास्त घेतलेला रामनगरचा सोमशहा केव्हाच पळाला होता. कबिल्यासह तो सुरत भागात गणदेवीजवळ चिखली येथे ठाण धरून होता. राजा नसलेल्या जव्हारची जी झाली तीच गत रामनगरची झाली. पावसाने झोडपून काढलेले रामनगर संभाजीराजांच्या धारकऱ्यांनी लुटून काढले. तिकडे सुरतेत शिवाजीच्या सेनेचा थोपा करण्याचे निमित्त धरून औरंगजेबाचा अक्लमंद सुभेदार आपल्याच रयतेकडून पैसे उकळण्याची अजब तेगबाजी नेकीने पार पाडित होता. रामनगरच्या लुटीच्या गोणी मोहोरबंद करण्यात आल्या. पडल्या तळावर संभाजीराजांनी जखम दरबार भरविला. दोन्ही चालीत मर्दानगी केलेल्या आसामींना तोडे कडी मोहरा वस्त्रे बहाल करण्यात आली. देखण्या संभाजीराजांना प्रत्यक्ष तळावर बघून मावळे धारकरी अभिमानाने भरून येत होते. पेटत्या आकट्यांभोवती फेर टाकून शेक घेताना त्यांची युवराजांबद्दल भरल्या जबानीने बातचीत होत होती. रूपाजी रायाजी अंतोजी आणि धाडसी शिकार खेळे बरोबर घेऊन संभाजीराजे रामनगरच्या रानात एकदा दिवसा शिकारीलाही उतरले. हाका घालून उठवलेल्या कळपातील काळी जनावरे त्यांनी हत्तीवरच्या हौद्यातून बंदुकीचे बार टाकून लोळवली. पडली रान सावजे कोठ्यांना टांगून तळावर आणण्यात आली. गळाटलेल्या धारकऱ्यांना झणझणीत सागुतीचा तवाना भोग मिळाला. सुरतेला झुलवीत ठेवून मराठी फौजेचा तळ रामनगर सोडून उठला. पश्चिम घाट चढून नासिक त्र्यंबकच्या तोंडावर आला. नासिकजवळ संभाजीराजांच्या विजयी फौजेच्या 2 फळ्या झाल्या. एक त्र्यंबकच्या रोखाने घुसली, दुसरी नासिकवर चालून गेली. जव्हारचा विक्रमशहा आणि दिलेर यांचे जोड सैन्य ठाण्याच्या उत्तर प्रांतात असलेल्या मराठी फौजेवर चालून गेले होते. तेथे भयानक रणधुमाळी पेटली होती. अनेक मावळे कामी आले होते, पण मराठ्यांनी
धारराव कोळी आणि विक्रमशहाचा मुलगा यांना दस्त करून त्यांना गर्दनमारीची सजा ठोकली होती. नाशिक उर्फ गुलशनाबाद हे ताकदवर मोगली ठाणे जाधवराव या मोगली चाकरीत असलेल्या राजांच्या मामे भावाच्या ताब्यात होते. संभाजीराजांचे ते मामे काका. मराठी फौजांनी गोदावरीला साक्षी ठेवून त्र्यंबक नाशिक ही दोन्ही ठाणी मारली. काढण्या चढवून मुसक्या बांधलेले जाधवराव रूपाजी भोसल्यांनी नाशिकच्या तळावर युवराजांच्या सामने पेश केले. जोडल्या डोळ्यांनी संभाजीराजांनी मामे काका जाधवराव सिंदखेडकर यांना निरखले. मासाहेबांचे हे मोगली पेहराव केलेले भाचे बघताच त्यांच्या छातीत कालवा कालव झाली. जिजाऊंच्या आठवणीने त्यांचा हात नमस्कारासाठी छातीकडे गेला. जाधवराव त्यामुळे गैरसमजात आले. त्यांना वाटले युवराजांच्या मनी रक्ताचे नाते जागे झाले आणि त्यांनी आम्हालाच नमस्कार केला. रूपाजी काकासाहेबांच्या काढण्या उतरा. संभाजीराजे थंडपणे म्हणाले. रूपाजी चमकला, क्षणभर घोटाळला. रूपाजी, बैठकीवरून आसूड फुटल्या गत जरब आली. घाईघाईने रूपाजीने जाधवरावांच्या काढण्या फटाफट उतरल्या. उजव्या तर्फेला असलेल्या मोरोपंताकडे वळून संभाजीराजे म्हणाले, पंत काकासाहेबांना समज द्या, आम्ही युवराज आहोत. त्यांनी रिवाजी मुजरा दिलेला नाही, तो नीट देता यावा म्हणूनच त्यांच्या काढण्या उतरल्या आहेत. जी, मोरोपंत झुकले. दमदार पावलांनी ते जाधवरावांजवळ आले. त्यांनी समज दिली, राव तुम्ही कैदी आहात, युवराजांना रिवाजी मुजरा द्या. जाधवराव चमकले. मान ताट ठेवीत संभाजीराजांना पेटते डोळे देत ते म्हणाले, कैद झाला म्हणून वाघ गवत खात नाही. पोर फर्जंदांना मुजरा द्यायचा जाधवांचा वसा नाही, कोण वाघ? फुल्या डोळ्यांचे संभाजीराजे बैठकीवरून ताडकन उठले. तो चित्कार ऐकून रूपाजी, पंत, रायाजी ही भोवतीची मंडळी अंगभर चरकली. बेडर चालीने संभाजीराजे जाधवरावांच्या समोर आले. भाल्याचे पाते चालवावे तशी नजर मामे काकांच्या डोळ्यात चालवीत फुलल्या नागपुड्यांनी आसुडासारखे वाटावे असे शब्द त्यांनी त्यांच्या कानांवर ओढले. वाघ गवत खात नाही, पण तो वसा पाळीव मांजरींनी बोलू नये. दर्शनाबरोबर आम्ही पाय धरावे असा तुमचा वकूब, पण तुम्हास काका म्हणण्याची आम्हा शरम वाटते. आऊसाहेबांचे भाचे तुम्ही, म्हणूनच मुजरा रुजू घातला पाहिजे. आम्हास नव्हे, त्यांना. आम्हाला बघून त्यांची याद आली नाही तुम्हाला? तुम्हास बघून आम्हास मात्र ती आली. गुमाने मुजरा रुजू घाला त्या बैठकीला, ती आऊसाहेबांची आहे. नाहीतर काय? भुवई चढवीत जाधवराव गुरमीने बोलले, काय? जाधवांचा वसा बोलणारी तुमची जीभ हाडसून या क्षणी तुमच्या हातात देण्याची आज्ञा देऊ आम्ही. पंत, संभाजीराजांची छाती लपापू लागली. राव, मुजरा घाला बैठकीला आणि युवराजांना. संभाजीराजांचे घुसखोर मन ऐकून सुन्न झालेले मोरोपंत जाधवरावांचा खांदा हलवीत म्हणाले, एक क्षण गेला आणि तस्लीम कुर्निस करून मार खाल्लेल्या उभ्या हयातीच्या आठवणीने जाधवरावांचा ऊर गलबलला. डोळ्यांच्या कडा दाटल्या, श्वास चढीला पडला. पुढे होत जाधवरावांनी झटकन युवराजांच्या मोजण्यांना सरळ हात भिडवले. धरल्या आवाजाने मान डोलवीत ते म्हणाले, आत्याबाईंचे पाय धरण्याची आमची लायकी नाही, खरे तर तुमच्यासुद्धा. युवराजांचा नूर क्षणात पालटला. त्यांनी गडबडीने जाधवरावांना उठवून वर घेतले आणि त्यांच्या डोळ्यात खोलवर बघताना, हे आऊसाहेबांचे नातलग आहेत, याचे भाचे आहेत, आमचे मामे काका आहेत. या भानाने त्यांचे डोळे पाणावले, फर्जंद पण जागे झाले. झटकन वाकून त्यांनी जाधवरावांच्या पायांना आपले हात भिडवले. नाशिक त्र्यंबकचे मोगली ठाणेदार जाधवराव श्रींच्या राज्यात सेवेसाठी रुजू झाले. परतीच्या वाटेवर वणी दिंडोरी हे ठाणे मारून तिथल्या सिद्धी हिलाला या ठाणेदाराला स्वराज्याच्या चाकरीला वळवून संभाजीराजांची फौज रायगडजवळ करण्यासाठी मराठा मुलखात घुसली. युवराज येत आहेत. स्वामींनी मनी धरल्या मनसुब्यात फत्ते घेऊन असे पत्रस्वार पंतांनी आगे खबर देण्यासाठी रायगडाकडे पाठवले. मार्गी लागणाऱ्या नद्यात नौका घालून तऱ्या सोडून मावळे मुलूक जवळ करू लागले. पावसाची मार आता सुमार होती. हत्तीवरच्या हौद्यात बसून युवराज पावसात निथळून निघालेल्या मुलूक निहाळू लागले. बैठकीच्या जनावराच्या गळ्यातील थोराड चंदेरी घाट किणकिणत होती. पाठीमागे मोरोपंत आणि जाधव काका बसले होते. घंटेच्या किणकिनाटाला धरून संभाजीराजांची विचारधारा लागून राहिली. ऐकू येणारा किणकिनाट मोठा होत होता. पाचाडच्या सदरेवरून उठणाऱ्या ठणठणाटा एवढा झाला. युवराजांना दूरवर चुन्याच्या बोटभर धारेसारखी कड्यावरून कोसळणारी धबधब्याची रेष दिसली. अशीच रेष रायगडाच्या मावळमाचीवरून पाचाडच्या सदरेवर ते बघत आले होते. पांढऱ्या नेसूच्या जिजाऊ साहेबांची. दिवाकर गोसाव्यांचे काव्यबोल युवराजांच्या मनात फेर टाकून गेले. यशवंत, वरदवंत, पुण्यवंत, कीर्तिवंत.
या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षायसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करिता। संभाजीराजांच्या मनी कसली तरी फडफड उठली, एका विचाराने सोंड उठवली, आम्हा समर्थांसारखी रसाळ काव्यदंगी लागती तर? तर आम्ही दुरून आऊसाहेबांच्या रूपाने दिसणाऱ्या त्या खड्या चुन्याच्या रेषेला ठीक शब्दात पकडले असते। जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाचे रूप एकदा तरी आमच्या वाट्याला यावं। महाराज साहेब आणि आऊसाहेबांची पायधूळ पाठीवर मस्तकावर घेण्यात आम्हास धन्य वाटेल। मजला मागून मजला हटल्या। युवराज आणि पंत विजयी सेनेसह पाचाडजवळ आले, पुढे वर्दी गेली। युवराजांच्या भेटीसाठी राजेही पाचाडात उतरले होते। युवराज, पंत, जाधव काका सारे चालत पाचाडच्या वाड्यात आले। पुतळाबाईंनी सदरी उंबरठ्यातच भाताचे मुटके युवराजांच्या चेहऱ्याभोवती उवाळून दूर भिरकावले। राजांच्यासह संभाजीराजे जिजाऊंच्या बैठकी महालात आले। पाच पावले जिजाऊ पुढे झाल्या। झुकू बघणाऱ्या युवराजांना त्यांनी थोपवले आणि जवळ घेत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधावर आपले सुरकुतलेले ओठ टेकले आणि म्हटले, असेच विजयवंत व्हा। त्यांनी युवराजांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला। आऊसाहेब, आम्ही आपल्या भेटीसाठी एक खाशी आसामी आणले, अशा आज्ञा व्हावी। युवराज हसून म्हणाले, आम्ही साऱ्यांना भेटावे म्हणूनच या वाड्यात मुक्काम टाकून आहोत। बोलवा त्यांना, जिजाऊ म्हणाल्या। युवराजांनी ज्योत्याजीला भुवईचा इशारा दिला। ज्योत्याजी जाधव काकांना पाठीशी घेऊन बैठक महालात आला। त्यांना बघता जिजाऊंच्या सुरकुतल्या कपाळी आठ्यांची जाळी चढली, मन होलपटत मागील काळात गेले। काकासाहेब आता उपरतीत आहेत मासाहेब, त्यांचा मुजरा घ्यावा। संभाजीराजांनी जिजाऊंची कातरता हेरली। पुढे झालेल्या जाधवरावांनी जिजाऊंचे सरळ पाय धरले। आपसातील भांडणापोटी चाकरीसाठी पत्करलेल्या लाचारीपोटी आपल्या माहेरची झालेली वाताह जिजाऊंच्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभी राहिली। त्यांच्या पायपोटऱ्यात गोळे धरल्यासारखे झाले। मंचकाचा कठडा धरीत त्या काही न बोलता खाली बसल्या। लगबगीने राजे संभाजीराजे त्यांच्या दुहाती झाले। यांना जाऊ द्या राजे, जिजाऊ थकल्या जीवाने थकल्या जबानीने मान डोलवीत म्हणाल्या। शर्मिंदे जाधवराव खालमानेने बाहेर पडले। जिजाऊंचा मान राखण्यासाठी संभाजीराजे का पेटून उठले होते ते आता जाधवरावांना कळले। पाचाडच्या वाड्यात थाळे घेऊन राजे संभाजीराजे पंतांच्यासह रायगड चढून आले। युवराजांचा पहिला विजय गड चढून आला। उन्हा पावसाचा श्रावणी खेळ सुरू झाला। राजांच्या प्रवासी सामानाची बांधाबांध झाली। खंडोजी दाभाड्यांनी नागफड्यांचे छत्र असलेले राजांचे नित्यपूजेचे स्फटिक शिवलिंग हलक्या हातांनी एका लाकडी पेटीत ठेवले। समर्थांचे दर्शन करून आम्ही परतीच्या पावलांनी निघू। तोवर रायगडाचा जाप्ता तुमच्या हाती आहे, साऱ्यांना सांभाळू नसा, राजांनी वाड्याचे सदर सोडताना युवराजांना सांगितले। आणि राजे समर्थांच्या भेटीसाठी चाफळगढीत जायला निघाले। जी, काहीतरी बोलणारे संभाजीराजे थांबले। बोला, समर्थांना आमचा दंडवत सांगावा जरूर। आणि पुन्हा युवराजांची जबान घोटाळली, काय बोला? आमची प्रार्थना की समर्थांनी जसे आपले चित्र ओव्यात उभे केले तसे मासाहेबांचेही करावे, त्यांचे बोल रसाळ आहेत। राजे हसले, मग एकदम गंभीर झाले। संभाजीराजांच्या भरल्या खांद्यावर तळहात चढवून ते क्षणभर तसेच थांबले। त्यांना म्हणावेसे वाटले, अगदी हा हा हाच विचार समर्थांचे पत्र ऐकताना आमच्या भोवती फेर टाकून गेला। पण प्रकटपणे मात्र राजे म्हणाले, युवराज, त्यांना शब्दांनी श्लोकात पकडणे सहज साध्य न होणारे, म्हणूनच समर्थ विचारपूर्वक थांबले असावेत। आम्ही आता निघतो आहोत, तुम्ही जातीने पाचाडच्या वाड्यावर नजर ठेवा। ओव्या ऐकण्यापेक्षा मनी वाटेल तेव्हा गड उतरून त्यांचे दर्शन घ्या, येतो आम्ही। राजांच्या टोपातील मोतीलग डुलली, ते वळते झाले। मोरपंत, अण्णाजी, प्रतापराव यांना संगती घेऊन चालू लागले। महादरवाजापर्यंत युवराजांनी त्यांना पायसोबत दिली। परतताना त्यांना श्रावणी उन्हात अंगभर उजळून निघालेला गंगासागर तलाव दिसला। त्याचे ते सोनेरी चंदेरी रूप बघताना संभाजीराजांना वाटले, आबासाहेब या गंगासागरासारखेच आहेत, किती तरंग, किती रूप। नागपंचमी 2 दिवसांवर आली म्हणून सोयराबाईंनी सणाच्या डागांची आणि उंची आसवाबांची यादी आपल्या खाजगी कारभाराला सांगून तयार केली आणि हुजऱ्यामार्फत ती जामदारखान्याचे प्रमुख निळो सोंदेवांच्याकडे रवाना केली। निळोपंतांची परतीची वर्दी आली। यादी शिवराजांच्या शिक्केमोर्तबाचे फरमान हवे, जामदारखान्याची मोहोर त्याखेरीस तोडता येत नाही। हुजऱ्याने ती कानांवर घातली, मात्र सोयराबाईंचा नाकशेंडा लालावून आला, डोळे फुलले, कानपाळी रसरसली। कारण नसताना सोयराबाई हुजऱ्यावर घसरल्या। कोणास वर्दी धाडतात ही मुजुमदार? आम्हास।
स्वारीखेरीज आम्ही कोणाच्या शिक्के फरमान जुमानत नाही हे ते विसरले. 1.5 वर्षांच्या रामराजांना निमा चोळा चढवीत असलेल्या धाराऊचा ते बोल ऐकताना थरकाप झाला. राजारामांच्या कपाळी शिवगंधाचे पट्टे देखून त्यांना घेऊनच ती महाला बाहेर पडली. बाहेर पडताना तिने निसटते ऐकले, जा मुजुमदारांना आम्ही यात फरमावली म्हणावं. सोयराबाई हुजऱ्याला शब्दांनीच पिटाळीत होत्या. रामराजांसह धाराऊ युवराजांच्या महाली आली. दादा दादा म्हणून झेपावणाऱ्या रामराजांना पुढे होत संभाजीराजांनी छातीशी घेतले. रामराजे खिदळू लागले. त्यांना थोपते करण्यासाठी युवराज हसत म्हणाले, हा हा सबुरीनं घ्या, पातशाहीऐवजी तुम्ही दादा महाराजांनाच पालते घालता की काय? ते ऐकताना चरकलेल्या धाराऊने अगोदर हे ऐकायला आणखी कोणी आहे की काय यासाठी दरवाजाकडे बघितले. न राहून ती म्हणाली, धाकलं असं म्हणू नका तेच नी, अगोदरच राईचा डोंगूर चढायला लागलाय, त्यात हे न गो का काय झालं धाराऊ? युवराजांनी गोंधळून विचारलं. धाराऊने ऐकलेला चटका त्यांच्या कानी घातला. क्षणभर युवराजांचा रामराजांच्या पाठीवरचा फिरता तळ हात थांबला. गंधाचे पट्टे एकमेकात गुंतले. मग दरवाजाकडे बघत त्यांनी साथ दिली. मुतालिक एक खिदमतगार आत आला. त्याला आज्ञा झाली, जा महादेव यमाजींना सांगी दे मुजुमदारांना आम्ही याद केली म्हणावं. घेतल्या रामराजांना तसंच छातीशी धरून युवराज पायफेर टाकू लागले. आता काय होणार या विचाराने धसकलेली धाराऊ त्या दोघांकडे बघत गपसूर झाली. महादेव यमाजींना पाठीशी ठेवीत निळपंत महालात आले. सोयराबाईंनी त्यांची बिनामुलाहीजा झाडणी केली होती. झुकता मुजरा देतानाच न राहून ते म्हणाले, आम्ही चाकरांनी काय करावं युवराज? सरकार सारींची आपल्या हुकुमाशिवाय डागकोठीच्या मोहरेस कोणी हात लावण्याची आज्ञा नाही. पंत ती यादी आणा. संभाजीराजे शांतपणे म्हणाले. हलक्या हातांनी त्यांनी रामराजांना धाराऊकडे दिले. निळपंतांनी मागणीच्या डागांची यादी युवराजांच्या हाती दिली. तीवर नजरेचा फिरका टाकीत संभाजीराजे म्हणाले, या आमच्या संगतीत. धाराऊला म्हणावेसे वाटले, जाऊ नका धाकलं, पण तिची जबानच धरल्यागत झाली. निळपंतांच्या सह संभाजीराजे डागाच्या कोठीजवळ आले. हत्यारी पहारी मुजरा देत मागे हटले. युवराजांचा आवाज निर्धारित होता, पंत मोहर खोला. कारभाऱ्याकडून किल्ला घेत पंतांनी कोठीचा दरवाजा खोलला. आम्ही वाचतो तेथे डाग प्रतवारीतून तपकात उतरा. संभाजीराजे यादीवर हुकूम डाग वाचू लागले. चटक्या पावलांनी हलत किल्ल्या चाळवीत निळपंत एक एक डाग तबकात उतरू लागले. यादी संपली. पुढे होत युवराजांनी खोलल्या अलमारीतील मुठीत मिळतील ते सुवर्णालंकार तबकात उतरवले. या यादीवर हुकूम आसवा बांचे नग घेऊन तुम्ही खुद्द आऊसाहेबांच्या सेवेस या. वस्त्रांची दुसरी जोडी यादी युवराजांनी निळपंतांच्या हाती दिली. जामदार खाण्याचा तहारेकरी डागांचे तबक उचलायला पुढे आला. त्याला हातपंजा उठवून युवराजांनी थोपविले आणि आपल्याच हातांनी ते तबक उचलले. बांधील मनाने संभाजीराजे सोयराऊंच्या महालासमोर आले. त्यांना बघून एका धारकऱ्याने आत जाऊन तशी वर्दी दिली. ती ऐकून मनाशी काही ठरवून सोयराबाई आत पाठमोऱ्या झाल्या. तबक घेतलेले युवराज त्यांच्या महालात आले. चौरंगावर तबक ठेवून त्यांनी पाठमोऱ्या सोयराऊंचा तिवार मुजरा दिला. काही क्षण तसेच गेले, दाटलेले दडपलेले. सणाचे डाग आसवाब आपल्या सेवेस रुजू करायला आम्ही जातीने आलो आहोत आऊसाहेब, त्यांचा स्वीकार करावा. सोयराबाई काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या कपाळीच्या मेणकुंकावाच्या पट्ट्यांमध्ये घामाचे थेंबच थेंब जमून आले. आणखी एक अर्जी आहे, गडाचे चाकर आपले आहेत, आम्हीही आपले चाकरच आहोत. जे लागेल त्याची आज्ञा आम्हास द्यावी, ती जातीवंत अदब होती. सोयराबाई आतले हात धुमसल्या. त्यांनी काही चाल घ्यावी असला कुठलाच वाव युवराजांनी त्यांना ठेवला नव्हता. तरीही त्या सोयराबाई होत्या. पुढा तसाच ठेवीत त्यांनी तेढा सवाल केलाच. सुनबाईंना लागले तर असेच आणून द्याल? नाही, संभाजीराजांचा संथ जाब आला. मतलब त्या कुणबी आहेत, कुणब्यांना डागांची सवय नसते. येतो आम्ही. तिरक्या मोलांनी येसुबाईंना आपण कधीतरी कुणबी म्हटल्याचे यावेळी आणि असे चालून येईल याचा सोयराबाईंना अंदाज नव्हता. त्यांची चरफट झाली. त्यांच्या महालातून बाहेर पडताना रामराजांच्या आठवणीने संभाजीराजांना म्हणावेसे वाटले, आपणाला जामदार खाण्याचे सोनडाग आवडतात. आम्हास म्हणाल तर आपला रामडाग खूप आवडतो. पण ते काही बोलले नाहीत. विचारांच्या फेरात ते तसेच चालत चालत मनोऱ्यापर्यंत आले. मनोऱ्याच्या पायऱ्यांची 4 मजले खाली टाकीत ते शेवटच्या 5व्या मजल्यावर आले. ठण 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 गडवाऱ्याने आणून सोडलेले सूर त्यांच्या कानात उतरले. पाचाडच्या सदरेवर जिजाऊवाल्याची खूण देणारी घंटा झडत होती. मावळमाचीवर जाऊन तिला मान देण्याएवढाही समय नव्हता.
संभाजीराजांनी 5व्या मजल्यावरून पाचाडच्या रोखाने 3 निवास दिला. राजांचे बोल त्यांच्या मनात फिरले. ध्यानी ठेवा, श्रद्धा आणि मायेपोटीच माणसे जान लावून असतात. प्रसंगी तो द्यायलाही राजी होतात. श्राद्ध आणि माया एक दीर्घ निश्वास त्यांच्या नाकपाळ्यातून सुटला. केवढे ठाव घेणारे बोलतात आबासाहेब. राजांची दिडीधारी हसरी सत्तेज मुद्रा त्यांच्या डोळ्यांसमोर क्षणात तरळली आणि आठवले की आबासाहेब सांप्रत समर्थांच्या सान्निध्यात दंग असतील. महाडच्या तलावातून आणलेले रक्तवर्णी आकाशवर्णी सफेद अशा वाणांचे कमळगड्डे रायाजी आणि अंतोजींकडून कुशावर्त तलाव काठाच्या चिखलात लावून झाले. तलावाकाठच्या करंजीच्या झाडाखाली सावली धरून संभाजीराजे उभे होते. त्यांनीच ते कमळगड्डे आणवले होते. देठांचे ना चिखलात ठेवून नानारंगी कमळांचे डोलते थाये या कुशावर्तावर दाटतील तेव्हा कसा दिसेल हा तलाव. कोटऱ्यांवर चोणा दाटलेले रायाजी अंतोजी पायऱ्याच्या बाजूने तलावात उतरून चिखल माखले हातपाय धुवून बाहेर आले. रायाजी बघूया तुमचा हात गुण कसा निघतो. बघू किती गड्डे जीवनात धरतात ते जीवन धरतात ते जितवन धरतात ते. संभाजीराजे म्हणाले. धाकलं धनी, फुलांची ही जात लई चरणी धरणारी. वाईच ठाव घावला की पसारती हा हा म्हणता. सामंद टाक येरगटून टाकतील हे गड्ड. अंतोजी हसून म्हणाला. कसूर माग धाकलं धनी, सरकार याद करत्यात. हिंदुस्थानातलं कुणी 2 पावनं गड चढून आल्यात. हे आडवं पट्ट हाईत कपाळावं गंधाचं. हो आडवं पट्ट हाईत कपाळावं गंध्याचं. वाड्याच्या रुखाने आलेल्या ज्योत्याजी केसरकराने करंजीच्या झाडाखाली येऊन वर्दी दिली. राजे चाफळहून येऊन दीड मास लोटला होता. चला म्हणत संभाजीराजांनी मध्यावरची सावली सोडली. जगदीश्वराचा सोनकळस दूरवर त्यांना उन्हाच्या तिरिपीने झगमगताना दिसला. त्याने फेकलेल्या प्रखर झोताने लवभर युवराजांचे डोळे अंधार लागत झाले. एक विचित्र विचार त्यांच्या मनात फेर टाकून गेला. जगदीश्वराच्या चौकातील त्या दगडी कासवाला हयातीत कधी हा तळपता सोनकळस बघायला मिळणार नाही. हिंदुस्थानी पाहुणे कोण असतील विचार करीतच त्यांनी राजांच्या बैठक महालाचा उंबरठा ओलांडला. राजांना मुजऱ्याचा रिवाज दिला. कमरेच्या हत्यारावर हाताची डावी मूठ रुपवीत राजांच्या बैठकीसमोर असलेल्या दोन्ही आसामींना निरखीत ते पुढे झाले. यांना ओळखलं. राजांनी त्यांना समोरच्या दोन्ही आसामींच्या रोखाने हात करीत हसत विचारले. दोन्ही उत्तरी आसामींनी युवराजांना हात जोडून कमर झुकवीत मथुराई नमस्कार घातले. रुजाव्याची वळी उलगडावी तसा संभाजीराजांच्या मनी आठवणींचा पट खुलला. यमुनेचे गिरके वळण डोळ्यांसमोर तरळले. दोन्हीतील एक आसामींच्या अंगी भगवी कफनी होती. दुसरे उत्तरी डवर जरी किनारी धोतर उपरणे घेरदार पगडी असा पेहराव केला होता. हे कविराज, आठवणीसाठी कपाळीच्या शिवगंधाला मुडपीत संभाजीराजे म्हणाले. आम्हास वाराणसीच्या वाटेवर मथुरेपर्यंत सोबत करणारे कवी कलश. कसूर माफ हो युवराज, कलश नाही कवी कुलेश. कवींनी हसून दुरुस्ती केली. आणि हे कोठीत भेटलेले कवी परमानंद. राजांनी कफनीधारी आसामींची याद दिली. युवराज, ही मंडळी म्हणताहेत केवळ भेटीसाठी आलो आहोत. 4-2 दिवस राहून परतो. त्यांना सांगा तुम्हाला काव्य केवढे प्यारे आहे ते. आम्ही त्यांना येथे कायमचे ठेवून घेऊ म्हणतो. असे म्हणून राजे हसले. जी आपला बेत बरोबर आहे, आमचाही त्यांना तसाच आग्रह आहे. युवराजांच्या या बोलण्यावर सारेच हसले. चंडी चंडी हसण्याच्या शेवाला धरून कुलेश फुटफुटले.